कर्नाळा नागरी बँक घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले बँकेचे अध्यक्ष तथा शेकापक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या सुमारे एकशे बावन्न कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने डीने टाच आणल्याने विवेक पाटलांना आणखी एक दणका बसला आहे कर्नाळा बँकेत तब्बल पाचशे चाळीस कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते संदर्भात सर्वप्रथम आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून आवाज उठवला तसेच या बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना अटक करून ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी विविध यंत्रणांकडे पाठपुरावाही केला होता ईडीने गुरुवारी कारवाई करत विवेक पाटील यांचे नातेवाईक आणि कर्नाळा महिला रेडीमेड को कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची विस्तीर्ण जमीन बंगला निवासी संकुल या स्वरूपातील मालकीची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे ज्याची किंमत सुमारे एकशे बावन्न कोटी आहे तर या प्रकरणात एकूण जोडणी अंदाजे तीनशे शहाऐंशी कोटी रुपये आहे